राज्य सरकार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार, मात्र धोरणात्मक अडचण कशी बाजूला करणार? याबाबतचे धोरण विद्यमान राज्य शासन बदलणार का? राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होतात नाणार आरे मेट्रो कारशेड भीमा कोरेगाव आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याची घोषणा विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असली तरी यामधील आंदोलकांवरील सरसकट गुन्हे काढून टाकण्यात पूर्व सरकारच्या धोरणाची अडचण निर्माण होणार आहे, कारण 5 लाख रुपयापर्यंतच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असल्यास त्याची भरपाई वसूल करूनच खटले मागे घेण्याची अट सदर धोरणात घालण्यात आली आहे. March 2016 गृह विभागाने शासन आदेश काढला होता, ज्यानुसार जीवित हानी झालेली नाही व खासगी तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले नाही अशा आंदोलनातील गुन्हेच मागे घेतले जातील असे निकष ठरवण्यात आले होते. त्यानंतर 5 लाख रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेल्या प्रकरणातीलच गुन्हे मागे घेतले जातील असा बदल करण्यात आला. त्यामुळे आधीच्या सरकारच्या धोरणानुसार राजकीय व सामाजिक आंदोलनातील सरसकट गुन्हे मागे घेता येणार नाहीत. सरसकट गुन्हे माफ करायचे झाल्यास तसा धोरणात्मक बदल करावा लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई.